शासकीय योजना आणि निमशासकीय कार्यपद्धतीचा अभ्यास करून समाज हिताची कामं करण्याची जिद्द आणि कर्तृत्व यातून माणूस घडवण्याचं काम आरती दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून होत आहे. दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून समाजाची सेवा घडते हे आपण आज समाज परिवर्तनाच्या माध्यमातून पाहत आहोत. दिव्यांग बांधवांचा गौरव करण्याचं भाग्य लाभल्याचं प्रतिपादन आमदार हिरामण खोसकर यांनी केलंय. आरती दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या गुरुवारी झालेल्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी इगतपुरी येथे आमदार हिरामण खोसकर बोलत होते. संस्थेच्या कार्यालयात दिव्यांग बांधवांच्या योजनांची माहिती आणि शासकीय निमशासकीय कामकाज करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष गोपाळ शिंदे यांनी दिली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, पंचायत समिती सभापती जया कचरे, उपसभापती विमल गाढवे, माजी सभापती रघुनाथ तोकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोरख बोडके, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, शिवसेना तालुका अध्यक्ष भगवान आडोळे, पंचायत समिती सदस्य विठ्ठल लंगडे, सोमनाथ जोशी, अण्णासाहेब पवार, राजू नाठे, काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष बाळासाहेब कुकडे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब वालसाडे, तहसीलदार परमेश्वर कासोळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, वनपरिक्षेत्र अधिकारी पोपट डांगे, तालुका ग्राहक पंचायत अध्यक्ष सुनील पहाडे, भास्कर गुंजाळ, नारायण जाधव, प्रताप जाधव, हरीश चव्हाण, रामदास गव्हाणे, भोलेनाथ चव्हाण, दीपक गायकवाड, रवींद्र गव्हाणे, तुषार बोलथरा, पिंटू बेदमुथा, तुकाराम वारखडे, कमलाकर नाठे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील तोकडे यांनी केलं तर आभार कृष्णा लंगडे यांनी मानले. वैद्य न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, इगतपुरी.